पावसाच्या ठळक घडामोडी। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महिला दिनाचे औचित्य साधत जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गडचिरोली येथे बेबी मडावी महिला विकास साखळीचे आयोजन करण्यात आले। यावेळी जिल्हाभरातील तब्बल 11,000 महिला व विद्यार्थिनींनी 6.5 किलोमीटरवर महिला साखळी तयार करून महिला संरक्षणाचा संदेश दिला। पण इंदिरा चौकापासून 6.5 किलोमीटरची साखळी तयार झालेली आहे। 6.5 किलोमीटरमध्ये जवळजवळ 10,500 ते 11,000 अजून पण महिलांचं मुलींचं येण्याचं प्रमाण सुरूच आहे आणि जवळजवळ आतापर्यंत 11,000 मुलींनी महिलांनी सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे। आणि या प्रकारच्या घटना नक्षलवाद्यांनी महिलांविरुद्ध केलेल्या महिलांविरुद्ध अत्याचार इतके वर्ष केलेले आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्याचा जो विकास खुंटलेला होता आणि जिल्ह्याला जी मागासलेला जिल्हा म्हणून जी ओळख होती तो पुसण्याचा प्रयत्न पोलीस विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे आणि तसाच एक भाग म्हणून महिलांमध्ये जागृती व्हावी आणि महिला या जिल्ह्यातल्या उभ्या राहून 100% आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काही वर्षांमध्ये हा नक्षलवाद इथला संपेल आणि त्याच्यामध्ये महिलांचं योगदान संपवण्यामध्ये खूप मोठं राहील। तर या प्रकारचं नियोजन इथे करण्यात आलं होतं। जिल्ह्यातील अगदी टोकाच्या कोरची तालुक्यापासून ते शिरोंचा तालुक्यापर्यंत प्रत्येक जिल्हा तालुक्यातल्या महिलांनी मुली आज हे आपल्या ठिकाणी हजर झालेल्या आहेत आणि हे या जिल्ह्याचं यश आहे की जिल्ह्यातल्या महिला स्वतःहून उभ्या राहिलेल्या आहेत। तर पुण्यातही क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मभूमी देशाच्या सीमेवर असलेल्या जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशन कडून सन्मान करण्यात आला। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे महिला दिनानिमित्त डीके मोरे जनता विद्यालयातील सुमारे 700 विद्यार्थिनींनी धावत्या महिलेच्या प्रतिकृतीमध्ये बैठक व्यवस्था केली। मात्र या अनोख्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। तर मुंबईतही राज्य महिला आयोगाकडून राज्यातील वीरमाता व वीरपत्नी यांचा गौरव करण्यात आला। वीरपत्नी व वीरमाता सीमेवर लढायला गेल्या नसतील मात्र त्यांचे धैर्य साहस वीरता तसोभरही कमी नाही। त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे जवान देशासाठी बलिदान देण्यास मागे पुढे पाहत नाहीत असे यावेळी सांगण्यात आले। सन्मान पण केला पण आज या वीरपत्नींनी जो संदेश दिलाय आपल्या सगळ्यांना तो अत्यंत महत्वाचा आहे। या अशा वीरपत्नी आहेत की यांनी आपल्या पतीच्या पाठीमागे या समाजाच्या सेवेकरता नव्याने कामं उभी केलेली आहेत। या अशा वीरपत्नी आहेत की ज्या ठामपणे स्वतः उभ्या आहेत आणि समाजाला सुद्धा आपापल्या ठिकाणी राहून देशसेवा कशी करायची याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे। मला खात्री आहे की आजच्या दिवशी त्यांनी जो हा नवीन विचार दिलेला आहे हा विचार अत्यंत महत्वाचा आहे आणि या विचाराला घेऊन समाज पुढे जाईल। आपापल्या ठिकाणी राहून आपल्या देवाची देशाची आपण उत्तम सेवा करू अशा प्रकारचा हा संदेश आहे। तर नाशिक येथेही राईट विथ प्राईज या संकल्पनेतून वुमन ऑफ विस्टम या महिलांच्या सामूहिक वॉक ग्रुप कडून महिलांच्या दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीत 1300 अधिक महिला हेल्मेट परिधान करून सहभागी झाल्या। तर या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना आर्थिक मदत देखील करण्यात आली। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पक्षातील नेत्यांची बैठक पार पडली। 4 तास झालेल्या बैठकीत राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यात आला। या बैठकीला शरद पवार यांच्यासह अजित पवार, दिलीप वळसे पाटील, गणेश नाईक, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांच्यासारखे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते। औरंगाबाद व अहमदनगर जागेवरून आघाडीच्या तिढ्या अद्यापही कायम असल्याने या जागांच्या उमेदवारीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नही या बैठकीत करण्यात आल्याचं म्हटलं जाते। अहमदनगरच्या जागेवरून निवडणूक लढवण्यास विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील इच्छुक आहेत। ही जागा न मिळाल्यास सुजय राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा असून यातच सुजय यांनी भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। आतंक समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सावरगाव येथील संजय तातोडे यांनी जलसमाधी घेतली। याचाच निषेधार्थ सरकारचा निषेध म्हणून नांदेड जामसे येथे सकल आतंक समाजाकडून कडकडीत बंद पाळण्यात आला व या बंदला व्यापाऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला। या वर्गणीनुसार आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी केज तालुक्यातील सावरगाव येथील संजय तातोडे यांनी जलसमाधी घेऊन आरक्षणासाठी बलिदान दिले। त्यांच्याच निषेधार्थ भाजप सरकारचा निषेध म्हणून नांदेड जिल्ह्यातील तामसा येथील सकल मातंग समाजाकडून तामसा शहरात कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला। या बंदला व्यापाऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला। राष्ट्रातील मातंग समाज अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाकरिता
अण्णाभाऊ साठेच्या विकास महामंडळाला बजेट द्यावं, लवजी साळवेच्या अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करावं, इतर मागण्याकरिता महाराष्ट्रात मातंग समाज शासनाला मोर्चाच्या आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन देत आहे. परंतु शासनानं अद्याप या मातंग समाजाच्या निवेदनाची मोर्चाची आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यांच्याकडे जातीयपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने त्याच्यात पश्चात या शासनावर कंटाळून नाराज होऊन संजयभाऊ तातोडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये जलसमाधी घेतली असता त्याच्या निषेधात आज तामसा बंद आहे, महाराष्ट्र बंद आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून हा मातंग समाज पेटला आहे. जर शासनाने गांभीर्याने या आंदोलनाची या मोर्चाची आमच्या मागण्याची दखल नाही घेतली तर लोकसभेला आणि विधानसभेला या महाराष्ट्राचा संपूर्ण मातंग समाज बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि तशा पद्धतीचं आम्ही घर घर आम्ही गावगाव जाऊन तरुण कार्यकर्ता माझ्या समाजाला पटवून सांगेल आणि या शासनाच्या येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेवर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यापेक्षाही आम्ही उग्र आंदोलन करू, ज्याच्यामध्ये या महाराष्ट्र शासनाचे जेवढी नुकसान होईल त्याचे जबाबदार हा महाराष्ट्र शासनच राहील, याची या ठिकाणी दखल घेण्यात यावी. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी चोख पोलीस बंद ठेवला होता. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेक्स. मुंबई महापालिकेने 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केला असून राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे मुंबईत 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला असून निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. या निर्णयामुळे मुंबईत 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्यांना लाभ मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 18 निर्णय घेण्यात आले, यात मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. या संदर्भात शिवसेनेने मागणी केली असता स्वयं पुनर्विकास धोरणाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पामधील लाखो प्रकल्प बंदितांना दिलासा. सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जातीसाठीच्या 165 निवासी शाळांना 20% अनुदान मंजूर करून SRM मधल्या संक्रमण शिबिरातील घुसखोरांना दंड आकारून नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण 28 लाख रहिवासी घरे असून यापैकी 15 लाख घरे ही 500 चौरस फुटांपर्यंतची आहेत. या घरांना मालमत्ता कर माफ झाल्याने मुंबई महापालिकेचे दरवर्षा 340 कोटी रुपयांचे उत्पन्न होणार आहे. यामुळे मुंबई महापालिकेला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. समाजातील स्त्रियांच्या प्रश्नांची सखोल चर्चा घडवून त्यांच्यावर महत्वाचे संशोधन प्रकल्प राबवण्यात मराठवाड्यातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र आघाडीवर आहे. या केंद्रातील फातिमा शेख या सभागृहात जेंडर डायव्हर्सिटी या विषयावर 8 व 9 मार्च दरम्यान 2 दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील या केंद्राने सामाजिक पैलूंवर विशेष प्रकल्पातून प्रकाश टाकला असून यात लिंगभाव जनजागृतीसाठी स्त्रियांचे प्रश्न फक्त गृहकौशल्य व बचत गटापुरते मर्यादित असल्याचं सार्वजनिक गैरसमज आहे. या गैरसमजाला छेद देत ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राने मागील 14 वर्षात स्त्रियांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडत नवी दिशा दाखवली. ताराबाई शिंदे अभ्यासिका केंद्रामध्ये सलग 2 दिवस फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजचा हा पहिलाच दिवस. या पहिल्या दिवशी शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून स्त्रियांची परिस्थिती आणि या परिस्थितीतनं बाहेर निघण्यासाठी तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे हे दिग्दर्शकाच्या व्ह्यूजनं अगदी वास्तविकपणे सुंदर रीतीनं मांडलेलं आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करते की ज्यांना वेळ असेल आणि ज्यांना वेळ नसेल त्यांनी वेळ काढूनही या ठिकाणी आलं पाहिजे आणि ही शॉर्ट फिल्म हा फिल्म फेस्टिवल अटेंड केला पाहिजे. कारण तिच्या पंखामध्ये बळ भरण्यासाठी पहिल्यांदा त्या पंखांमध्ये बळ भरण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याची तुम्ही आम्ही जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आज ताराबाई शिंदे येथील फातिमा शेख सभागृहात अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे जो 2 दिवसीय फिल्म फेस्टिवलच्या रूपाने आम्ही साजरा करत आहोत. या फिल्म फेस्टिवलमध्ये अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म आम्हाला बघायला मिळाल्या. या फिल्ममधनं सर्वप्रथम आम्ही फिल्म बघितली ज्यूस नावाची, की ज्यातनं बाईचं आयुष्य कसं मिक्सरच्या भांड्यामधल्या ज्यूसप्रमाणे फिरत असतं आणि मग शेवटी अतिशय वेगळ्या वळणावरती तिचं आयुष्य कसं जातं हे अतिशय छान प्रकारे त्या मूवीमधनं दाखवण्यात आलं आणि अतिशय सुंदर प्रकारे हा कार्यक्रम इथे पार पडतोय. आणि सगळेच जण विद्यापीठातील सर्वच जण आणि विद्यापीठाबाहेरील सगळेजण या कार्यक्रमाचा आनंद घेत आहे. जेंडर डायव्हर्सिटी या विषयावरती फिल्म फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे. 2 दिवस हा फिल्म फेस्टिवल असणार आहे. याच्यामध्ये आपण जेंडर डायव्हर्सिटी, लिंगभाव आणि पितृसत्ता या अनुषंगाने जे वेगवेगळे आस्पेक्ट्स आपल्याला दिसतात स्त्रियांच्या अस्तित्वाचे, स्त्रियांच्या शोषणाचे, तर त्यावरतीच्या या फिल्म्स बनवल्या गेलेल्या आहेत. पुणे स्थित मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड वुमेन
ही जी मावा संस्था आहे या संस्थेच्या आणि डिपार्टमेंट ऑफ जर्नलिझम लाईफ लॉंग लर्निंग एक्सटेन्शन आणि ताराबाई शिंदे विमेन स्टडीज या चार डिपार्टमेंटच्या संयुक्त विद्यापीठाने या फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कारण खऱ्या अर्थाने स्त्री प्रश्न समजून घेण्याचा एक इव्हेंट असेल आणि तोही चित्रपटाच्या माध्यमातून. कारण चित्रपट हे माध्यम किती प्रभावी आणि महत्वपूर्ण आहे हे आपण सगळेजण जाणतो, पण एक पारंपरिक मीडिया ज्या पद्धतीचं चित्रण स्त्रीचं करतो त्याच्या पलीकडे जाऊन एक वास्तवातलं स्त्री प्रश्नाची खऱ्या अर्थाने आढावा घेण्याचं काय म्हणू शकतो आपण कार्य जे आहे या फिल्म्स मध्ये करण्यात आलेलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून स्त्रियांच्या सामाजिक घुसमटीवर मराठवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या केंद्राकडून या संशोधनात विशेष पैलूतून प्रकाश टाकण्यात आला. कल्याण डोंबिवलीतील ग्रामीण भागात शिवसेनेकडून विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. खाडी किनारपट्टी सुशोभित करणे, जेटी बांधकाम करणे, प्रशस्त गार्डन बनवणे यासाठी 4 कोटी निधी मंजूर झाला असून कामाची वर्क ऑर्डर हस्तगत झाली आहे. निर्जेगावचे माजी सरपंच सतीश पाटील यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, एकनाथ पाटील अशा अनेक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी भूमिपूजन केले. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नातून 63 कोटींचा रस्त्यांना मंजुरी तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. खासदार शशिकांत शिंदे व आमदार सुभाष भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे MMRDA निधी तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून कल्याण लोकसभा मतदारसंघातील तब्बल 63 कोटी रुपयांच्या रस्त्यांना कामांना सुरुवात होत आहे. आदरणीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, जिल्हा प्रमुख आदरणीय गोपालजी लांडगे, तालुका प्रमुख प्रकाश पाटील, विधानसभा मामा पाटील बंडू पाटील इतर सर्वच सहकाऱ्यांबरोबर आज वाकलन येथे 4 रस्त्यांचं भूमिपूजन करण्यात आलं. 90 लाख रुपयाचे रस्ते त्या ठिकाणी करण्यात येत आहेत. त्यांचं भूमिपूजन झालं 25-15 मधनं. त्याच्यानंतर नाबार्डकडनं 1.50 कोटी रुपयाच्या माध्यमातून केसर वडवली ब्रिजचं भूमिपूजन केलं. गेल्या अनेक वर्षापासून या ब्रिजची प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा गेल्या 20-25 वर्षापासून आज दूर करण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मी दोघांच्या प्रयत्नानं आम्ही त्या ठिकाणी केलेलं. मला वाटतं ते पावसापूर्वी ते सुद्धा ब्रिज त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्यानंतर डोळामध्ये निर्जे जे आंबेडकर चौक आहे त्या ठिकाणी ओपन जिम आणि महिलांसाठी जॉगिंग ट्रॅक अशा प्रकारचं एक आमदार निधीतलं काम 10 लाखाचं त्याचं एक भूमिपूजन केलं. आणि मेरिटन बोर्डाच्या माध्यमातून आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्यातनं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज या ठिकाणी 4.32 कोटी जेटी या विभागातील जनतेसाठी आपण आज भूमिपूजन केलं. मला एक आनंद होतो. MMRDA KDMC क्षेत्र देणाऱ्या 27 गावांमध्ये सुमारे 26 कोटी रुपयांच्या रस्त्याचे प्रस्ताव मंजूर केले असून त्यांची निवड निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रतिनिधी शरद शहाळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जागोजागी डासांचा प्रादुर्भाव असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला.
स्वच्छता अभियानात पैठण नगर परिषद शहराचा समावेश असूनही शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वेगवेगळ्या ठिकठिकाणच्या नाले सफाई न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बोला त्यांना काही तकलीफ नाही आपल्याला शब्दाच्या आळा येतात ही नाली दररोज वरतून पाणी येत ना तर नाली गज भरते वरतून पहिले नाली काढावं लागते आम्हाला घरादारात आळा जाते आमच्या नाली गज भरून येते कचऱ्यानं कचरा इथं पडलेला आहे नालीचा समोर कर्मचारी येतात महिना महिना नाही येत कर्मचारी येतात पण ऐकत नाही कर्मचारी येतात नाल्या काढायला असं नाही कर्मचारी येत नाही पण वरतून बाया काय करतात कचरा टाकी त्यात कचरा गाडीत कचरा टाकीत नाही बाया आमच्या गल्ली सारी कचरा गाडीत कचरा टाकी त्यात. स्वच्छता अभियान संकल्पनेतून स्वच्छ सर्वेक्षणात शहरांच्या यादीत 2018 मध्ये कल्याण डोंबिवली शहरावर सतत टीकेची झोड उठवली जात होती. मात्र यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात कल्याण डोंबिवलीने 97 स्थानावरून 77 स्थानी झेप घेतल्याने याचे आम्हाला समाधान आहे असे केडीएमसी महापौर विंदा राणे यांनी सांगितले. डंपिंग ग्राउंड व अस्वच्छता या मुद्द्यावर कल्याण डोंबिवली महापालिका गेल्या काही वर्षात सतत टीकेची झडी पडली आहे. देशातील या पार्श्वभूमीवर स्वच्छ शहराच्या यादीमध्ये कल्याण डोंबिवलीने गेल्या वर्षीपेक्षा चांगली कामगिरी करत 77 क्रमांक मिळवलाय. दरम्यान मागील वर्षी करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात कल्याण डोंबिवली शहर 97 स्थानावर होते. मात्र त्या तुलनेत यंदा मिळवलेला 77 क्रमांक निश्चित समाधानकारक आहे. शेजारील शहराचा विचार केला तर अद्यापही पहिल्या 10 यादीत येण्यासाठी मोठा पल्ला गाठणे बाकी असल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी केली आहे. अभिनंदनची बाब 77 नंबर आला हा ठीक आहे, म्हणजे एक समाधानकारक म्हणता येणार नाही त्याला, कारण पूर्वी 97 होता आता 77 आला. परंतु ज्या माध्यमातून महानगरपालिका कोट्यवधी रुपये आरोग्य सेवेसाठी खर्च करते, म्हणजे विविध प्रकल्पासाठी ज्यांनी सुरुवात केलेली आहे ते राबवले गेले नाही, खर्चाचं वर्गीकरण केलं जात नाही, महानगरपालिकेच्या आरोग्यासाठी टेंडर काढलेले आहेत काही प्रभागाचे, अशा माध्यमातून करोडो रुपये खर्च होत असेल आणि अशा छोट्या पद्धतीने जर आपला आलेख कमी येत असेल तर आपल्याला वीजच्या आत येण्यासाठी 15 ते 20 वर्षे जातील. म्हणजे ही अभिमानाची बाब आहे का? अजिबात नाही, कारण कोट्यवधी रुपये जर नागरिकांचे आपण आरोग्यावर खर्च करत असू आणि फक्त आपण 77 नंबरवर एवढ्या शेवटला नंबरवर राहत असो आरोग्याच्या बाबतीमध्ये, तर खरं म्हणजे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पण हे घातक आहे. आणि आपण या आरोग्याशी नागरिकांचे पैसे टॅक्स रूपाने पैसे गोळा करून आरोग्याशी खेळतोय असं माझं मत आहे. साठी आमच्या बऱ्याच आम्हाला अडीअडचणी आलेल्या आहेत. काही आमचे स्थानिक नगरसेवकांचे आमच्या नागरिकांचे संबंधित सर्व अडचणी दिलेल्या आहेत. मग त्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आमचे कमिशनर आहेत कल्याण डोंबिवलीचे गोविंद बोरकेजी आणि त्याचप्रमाणे आमचे सत्ताधारी आणि विरोधी सगळ्या नगरसेवकांना आणि नागरिकांना आम्ही जे एकत्र बसून त्यांच्या काही अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्या कशा दूर करून आम्ही आमचा नंबर कसा पुढे चांगला जाईल ह्याचा प्रयत्न करणार आहे. 2018 आमच्या सर्वेक्षणामध्ये ज्या आपल्या केंद्रीय मंत्री आणि आमच्या कल्याण डोंबिवलीच्या डोंबिवली शहराला घाणेरडे शहर म्हणून ह्याच उद्देशाने आम्ही त्याची पुरेपूर तयारी करून आम्ही आमच्या सर्व कामगारांना आमच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बसून मीटिंगा घेतल्या की जेणेकरून आपलं शहर जे आपलं घाणेरडे लेबल लागलं आहे ते कसे निघेल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून आज आम्हाला यश मिळालं आहे. त्याचं आम्हाला थोडंफार समाधान झालं आहे की जे घाणेरडे शहर आहे ते घाणेरडे शहर न राहता आता 77 क्रमांकावर आलेले आहे. तरी पण आम्ही अजून थोडेफार अजून त्याच्यामध्ये मदत करून बदल करून 10 क्रमांक कसा येईल हे आम्ही बघणार आहे. करदात्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलेल्या स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील विरोधी पक्ष नेत्यांनी केलाय. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.